नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोर स्वातंत्र्य सैनिक गोपाळकृष्ण गोखले यांच्या जीवनाबद्दल माहिती घेणार आहोत. गोखले हे 19व्या शतकातील उदारमतवादी विचारवंत होते. राजकीय व सामाजिक परिवर्तन घडवून आणताना हिंसात्मक मार्गाला केलेला विरोध हे गोखलेंचं वैशिष्ट्य. महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून गोखले यांचा उल्लेख होतो. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जीवनाबद्दल माहिती घेऊ. गोपाल कृष्ण गोखले 9 मे 1866 ते 19 फेब्रुवारी 1915 ही त्यांची कारकीर्द. हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक अतिशय महत्त्वाचे नेते. यांचा जन्म 9 मे 1866 साली कोथळूक जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णराव गोखले तर आईचे नाव वालूबाई हे होते. वडील एक साधारण शेतकरी होते, तसेच ते एका ठिकाणी नोकरीसुद्धा करत होते, तर आई ही सामान्य घरकाम करून आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रेरित करत होती. अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेले गोखले हे लहानपणापासूनच अगदी हुशार होते. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर मोठे बंधू गोविंदराव यांनी गोखले यांच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्ण केली. आपले प्राथमिक शिक्षण त्यांनी कागल येथे पूर्ण केले. उच्च शिक्षण राजाराम महाविद्यालय कोल्हापूर येथे पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते मुंबई येथे गेले. 1884 BA पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी केली. इतिहासाविषयातील त्यांची रुची आणि त्यांचे शिकविण्याचे कौशल्य पाहून बाळ गंगाधर टिळक व गोपाल गणेश आगरकर यांनी गोखले यांना मुंबई स्थित डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोबत येण्याचे निमंत्रण दिले. याच दरम्यान त्यांचा संपर्क न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबत आला. रानडे हे न्यायाधीश तर होतेच, सोबत ते विद्वान व समाजसुधारक देखील होते. न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. गोखले यांनी त्यांना आपले गुरु मानले. 1889 काँग्रेसच्या अलाहाबाद येथील अधिवेशनात गोखले यांचा राजकीय प्रवेश झाला व येथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पुढे 1902 त्यांना इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य म्हणून निवडण्यात आले. 1907 काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पाडून जहाल आणि मवाळ असे दोन गट तयार करण्यात आले. यातील मवाळ गटाचे नेते म्हणून गोखलेंना ओळखण्यात आले. भारतात इंग्रजांनी प्रस्थापित केलेले कायद्याचे व सुव्यवस्थेचे राज्य, देशात केलेल्या अनेक सुधारणा व आधुनिक विचारांचे बीजारोपण या कारणांमुळे इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांचे धोरण मवाळ होते. सोबतच पाश्चिमात्य शिक्षणाला ते भारतासाठीचे वरदान मानत होते. ते भारताला जुन्या विचारांतून मुक्त करू पाहत होते. 6 ते 10 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षण देण्याचा प्रस्ताव त्यांनी ब्रिटिश सरकारकडून पारित करून घेतला होता. गोखले व टिळक यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात साधारणतः सोबतच झाली होती. यांच्यामध्ये खूप चांगले संबंध होते, परंतु याच दरम्यान ब्रिटिश सरकारचे बालविवाहाविरुद्ध कायदा संमत केला, ज्यामुळे दोघांच्या विचारांत मतभेद झाले. एकीकडे भारतीय जनतेवर अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश सरकारला आपल्या क्रांतिकारी विचारांनी हाकलून लावण्याचा टिळक यांचा प्रयत्न होता, तर दुसरीकडे शांततापूर्वक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रयत्न गोखले करत होते. दोघांचे लक्ष एकच होते, पण फरक होता तो विचारांचा. नंतर 1916 काँग्रेसच्या लखनौ येथील अधिवेशनात जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले. 13 जून 1905 त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. सोबतच केंद्रीय कायदेमंडळाचे सभासद, भारताचे उच्च कोटीचे अर्थतज्ज्ञ, थोर राजनैतिक अशी कितीतरी पदे गोखले यांनी भूषविली होती. महात्मा गांधी यांचे राजकीय मार्गदर्शक म्हणून देखील गोखले ओळखले जातात. गांधीजींना दक्षिण आफ्रिकेतून भारतात येण्यासाठी गोखले यांनी प्रेरित केले. नवीनच बॅरिस्टर झालेल्या गांधीजींनी भारत आणि भारतीयांचे विचार समजून घेण्यासाठी गोखले यांचे मार्गदर्शन घेतले.
परंतु असे असताना सुद्धा गोखलेंद्वारा स्थापन केलेल्या भारत सेवक समाजाचे सदस्य होण्यासाठी गांधीजी तयार नव्हते. वेस्टर्न इन्स्टिट्यूशनच्या विचारावरून दोघांमध्ये मतभेद होते. ब्रिटिशांच्या सामाजिक सुधारणेच्या कार्यातून स्वातंत्र्य मिळवणे हे गांधीजींना मान्य नव्हते. भारताचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी त्यांनी काही सूत्रे हाती घेतली होती. ती म्हणजे इंडियन फायनान्स, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, लँड रिव्हेन्यू, पब्लिक एक्सपेंडिचर, एज्युकेशन आणि ट्रेड. भारताचा हिरा म्हणून प्रसिद्ध असणारे गोखले हे आयुष्याच्या शेवटच्या काळात मधुमेह, दमा अशा अनेक आजारांनी ग्रस्त झाले होते. शेवटी 19 फेब्रुवारी 1915 साली त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण आयुष्य राजकारणात व्यतीत करून कधीच राजकारण न करता त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी आणि देशाच्या सेवेसाठी वेचले. आयुष्य संपल्यानंतरही स्मरणात राहणारे लोक खूप कमी असतात. त्यातीलच एक म्हणजे गोखले. त्यांनी केलेल्या कामासाठी ते आजही आपल्याला माहीत आहेत. तर मित्रांनो, ही होती माझी मराठीने संकलित केलेली गोपालकृष्ण गोखले यांची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हायरल इंडियन या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एका अशाच एका महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व आनंदी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.